प्रतापगडावरील अफजलखानाच्या वधाचे शिल्प हे कृष्णाजी भास्कर वधासहित तयार करा, अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्री असतील मंगल प्रभात लोढा यांना विनंती आहे, अफजलखानाचा तुम्ही ते कोथळा काढलेलं शिल्प उभा करणारे अपुरा उभा करू नका, अपुरा इतिहास दाखवू नका. अफजलखानासोबत कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सुद्धा कापलेला आहे, तो सुद्धा इतिहास दाखवा. शौर्याचं प्रतीक हे जतन केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी शत्रुत्व संपल्यानंतर समाधी तिथं उभा केली. आज जे 2-3 सापडल्यात कदाचित कृष्णा कुलकर्णीची सुद्धा असू शकते, मग ते थडगय ते मुस्लिमांचं आहे, हिंदूंचं आहे, आमचं काही देणं घेणं नाही. इतिहास संशोधकाची समिती त्या ठिकाणी गठीत करावी, त्याचं संशोधन झालं पाहिजे आणि खरा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे. आणि एका वाक्यात शेवटचं सांगतो की इतिहासाचं पुनर्लेखन व्हावं, जाणीवपूर्वक इतिहास तोडून मोडून धर्माच्या जातीच्या वेगळ्या वेगळ्या विद्वेषासाठी वापरला जातो, हे बंद करावं. याच्यासाठी संभाजी ब्रिगेड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. खरं शिवचरित्र सुद्धा सरकारने पुढे आणलं पाहिजे. खोटा इतिहास आणि संकुचित इतिहास दाखवणार असाल तर गाठ संभाजी ब्रिगेडशी, हे लक्षात ठेवावं.